पुंडलीक वरदाहारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी माऊली आजच्या मुक्कामी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. थोडं थोडं अंतर चालत चालत आपण विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत आणि हे निघाल्यावर अनेक जण एक प्रश्न मधूनमधून विचारत असतात. काही जणांना नाव ठेवण्याची सवयच असते हो. ते म्हणतात वारी रिकाम टेकड्या माणसांचं काम आहे. ज्याला घरातली कामं करायची नाहीत शेतीतली कामं करायची नाहीत अशी माणसं वारीला जात असतात. कुटाळक्या करणारे म्हणजे टाळकऱ्यांना कुटाळक्या करणारे घरी काम न करणारे म्हातारे कोतारे घरी अडचण असणारी माणसं वारीत जातात कारण तिथे फुकट खायला मिळतं. अशा वारीवरती आक्षेप घेणारी माणसं खूप आहेत. असो त्यांना आपण काही नको बोलायला अज्ञानवश ती माणसं बोलत असतात. पण मुळात वारीला जाणं म्हणजे काय हे ज्याला समजतं ना. जिथे कर्मे ईशू भजावा ज्या वारकरी संप्रदायात जी शिकवण दिली आहे कर्मे ईशू भजावा त्या वारकरी संप्रदायामध्ये रिकाम टेकडेपणाचं काम म्हणजे वारी असं कधी असूच शकत नाही. कामधाम सोडून देऊन पंढरीच्या पांडुरंगाकडे जावं असं कधीच शिकवलं जात नाही. मग आहे तरी काय. अहो ज्ञानेश्वरांच्या भावंडांची नावं लक्षात घ्या तुमच्या सगळं लक्षात येईल. वारी आहे काय हेही तुमच्या लक्षात येईल हो. ज्ञानेश्वरांच्या सगळ्या भावंडांची नावं आपल्याला पहिल्यापासून शेवटपर्यंत बघावं लागेल. निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान मुक्ताई ही नावं उगाच ठेवली गेलीत का अशी काहीतरी ठेवायची म्हणून नाही आहे तसं ते. त्या नावांना एक छान गूढ अर्थ आहे आणि तो गूढ अर्थच तुम्हाला परमेश्वराच्याकडे घेऊन जाणार आहे. गूढसुद्धा म्हणू नये हो इतका मोकळा अर्थ आहे तो. सगळ्यात पहिल्यांदा निवृत्तीनाथ आहेत. निवृत्ती या जगाच्या मोहातून पाशातून कामातून निवृत्त व्हायचं आहे. एकदा का ही निवृत्ती घेतली की मग ज्ञान मिळवायचं आहे. निवृत्तीनंतर मिळवलेलं ज्ञान निवृत्तीनंतरच यासाठी की जगण्याचा मोह असेल तेव्हा मिळालेलं ज्ञान तुम्हाला जगण्यासाठी आधारभूत ठरू शकतं. पण पुढे काय नीट ऐका. निवृत्तीनंतर मिळालेलं ज्ञान हाच सोपान म्हणजे पायरी असतो मुक्तीकडे जाण्याचा. बघा निवृत्तीनंतर मिळालेलं ज्ञान हा सोपान असतो मुक्तीकडे जाण्याचा. हेच ज्ञान आम्हाला वारी देत असते. निवृत्तीनाथांच्या ज्ञानदेवांच्या नावामध्ये तुम्हाला हेच गूढ सापडेल हेच ज्ञान सापडेल. निवृत्ती म्हणजे काय हो. काम सोडून देऊन काम टाकून देऊन काम फेकून देऊन काम टाळून असं काही अपेक्षित आहे का. अजिबात तसं अपेक्षित नाही आहे. तिथे काय अपेक्षित आहे तर आमची कामं आटोपायची आहेत. निवृत्ती कधी होते. एखादा व्यक्ती निवृत्त होतो तो कधी होतो. 35 वर्षाची सेवा झाल्यावर तो निवृत्त होतो. म्हणजे आपलं काम संपल्यावर तो निवृत्त होतो. आपलं काम आटोपायचं आहे आपलं काम हातातलं संपवायचं आहे. निर्धारित निश्चित काम संपवायचं आहे आणि मग निवृत्तीची भाषा करायची. शके 1212 तर येटीका केली ज्ञानेश्वरी सचिदानंद बाबा आधारे लेखक उजाहला ही ओळ झाली. आणि पसायदानाच्या आधी आता विश्वात्मके देवे सांगितलंय. आता हा शब्द वापरलाय तो आता खूप महत्वाचा आहे. आता हा शब्द माझं सगळं झालंय सगळं सांगून झालंय. आता विश्वात्मके देवे हा शब्द आहे. ही निवृत्ती मिळाली ही निवृत्ती घ्यायची आहे आटोपायचं काम आपलं आणि मग आपल्याला स्वतःला मुक्त करून घ्यायचं आहे ज्ञान मिळवून. बरं ही मुक्तता कशी आहे. ही मुक्तता म्हणजे अगदीच समाधी अवस्था
मुक्ती या जगातून मुक्ती असं नव्हे. ही मुक्तता म्हणजे थोडासा मोकळेपणा, वेगळेपण होणं, पृथक करणं स्वतःला, या जगरहाटीतून पृथक करणं स्वतःला, आणि मग यातून थोडंसं मोकळं होऊन, जरा बाजूला होऊन, रोजच्या कामातून बाजूला होऊन या वारीमध्ये सहभागी व्हायचं आहे. अहो, खरं तर आमच्या कामातच आम्ही परमेश्वर बघत असतो, कामातच बघत असतो. आणि आमच्या वारकरी संप्रदायानं कामातलाच आम्हाला परमेश्वर दाखवलेला आहे. कधीकधी काय होतं, अहंकारवश किंवा स्वतःच्यावरती विश्वासापोटी आम्हाला आमच्यामधलं खरेपण, आमच्यामधलं चांगुलपण कधी सापडत नसतं. कधीकधी आमच्या स्वतःच्या विषयीचा अनाठायी अंदाज आमच्या मनामध्ये येत असतो, तर इतरांसाठी आपण खूप काही करतो, माझ्यासाठी कुणीच काही करत नाही असाही भाव येत असतो. म्हणजे बघा, आपल्याविषयी अंदाज, अनाठायी अंदाज तर असतोच असतो, पण इतरांच्या विषयामध्ये हा आपण लोकांसाठी खूप करतो. ते ज्योतिषी सांगतात, बघा तुम्ही लोकांसाठी खूप केलं, तुमच्यासाठी कुणीच कोणी काही नाही केलं, तुम्हाला तुमचं आयुष्य उभं करायचं आहे, तुमचं आयुष्य तुमच्याच हातावर आहे. ह्या त्या ज्योतिषासारखं आपल्या मनामध्ये येऊन जातं. हा ठोकताळा असतो आणि त्याला माहीत असतं की तुम्ही ते बरोबर बोलतोय, मी सगळ्यांसाठी करतो आहे, माझ्यासाठी कुणी करत नाही, हा विचार आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतो आणि हाच विचार आपल्याला मागे खेचत असतो, हा समस्यांच्या बंधनात घालत असतो, हा समस्यांचे बंधनं आपल्यावर टाकत असतो. आणि आपण कोण याचा शोधच आपल्याला कधी लागत नाही. आपण स्वतःच्या अहंकारामध्ये गुरफटलेलो असतो, आपण स्वतःला लोकांनी आपल्याला वेगळं केलं आहे यामध्ये अडकलेलो असतो, दुःखात अडकलेलो असतो, वंचनेमध्ये अडकलेलो असतो. त्यातून आपण कोण ही साधी गोष्टच आपल्या लक्षात येत नाही. मला वाटतं त्याच आपल्या स्वतःच्या शोधासाठी या वारीमध्ये आपण जायचं असतं. काय उगवणार आहे हो, काय येणार आहे समोर, वारी काय सांगते आपल्याला, वारी हेच सांगते, बीजरूपी तुझी करी पेरणी स्वतःची, उगवे लक्कणीचा ऐश्वर्याचे. अरे, स्वतःला तू कशाकरता लोकांचा विचार करतोयस, काही चांगुलपण करायचं आहे ना, तर हे चांगुलपण तूच पेर ना. बीजरूपी तुझी करी पेरणी स्वतःची, उगवे लक्कणीचा ऐश्वर्याचे. तू स्वतःला बीजरूपानं पेरून टाक, मग बघ विचारांच्या ऐश्वर्याचं कणीस कसं तरारून येणार आहे. त्या मुळात हाच भाव वारी आपल्या मनामध्ये सांगू टाकून जाते, याच गोष्टीची जाणीव वारी आपल्या मनामध्ये करून जाते. संतांची मांदी आळी, त्यांचं चरित्र, त्यांचं जीवन आपल्याला याच गोष्टी सांगत असतं आणि मीपणाच्या भावनेमधून आपल्याला मुक्त करून टाकतं. संतांनी कधीच काम सोडून देऊन विठ्ठलाची भक्ती करा असं सांगितलेलं नाही आहे. संतश्रेष्ठ सावतामाळ्यांचं भजन असो, गोरा कुंभार असो, सगळेच असतो, या प्रत्येकाने आपापल्या कामातच आपला विठ्ठल शोधलेला आहे. काम कुणीही सोडलेलं नाही. जणाबाई जात्यावरच्या ओव्या गात गात विठ्ठलाला आळवायच्या. अहो, कानोपात्रा गणिका वेश्या ती सुद्धा विठ्ठलाला आळवायची. आणि सावतामाळी ते तर किती छान सांगतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, विहीर नाडा मोट दोरी अवघी व्यापिली पंढरी. त्यातच बघितलं हो त्यांनी सगळं. ज्यांनी आपल्या नैमित्तिक कामात, नेहमीच्या कामात विठ्ठल बघितला, ती सगळी अशी आपली काम करताना विठ्ठल बघणारी, आपलं काम करताना पंढरी बघणारी माणसं या वारीत सहभागी झालेली असतात, मुक्त होऊन, जरासं मोकळं होऊन. म्हणून या वारीमध्ये आपल्यालाही सहभागी झालं पाहिजे. आता मला सांगा, जर कामात विठ्ठल बघा असं म्हणत असतील तर रिकाम टेकड्या माणसांची वारी ती कशी असू शकेल, रिकाम टेकड्या माणसांचा तो उद्योग कसा असू शकेल. कामातला ईश्वर शोधण्यासाठी वारी करायची असते, काम टाळण्यासाठी नाही. मी पुन्हा सांगतोय, कामातला ईश्वर शोधण्यासाठी वारी करायची असते, काम टाळण्यासाठी नव्हे. काम चुकार माणसांची वारी नव्हे आहे, कामात विठ्ठल शोधणाऱ्यांची वारी आहे. उदाहरण कोणतंही घ्या हो, कोणतंही घ्या, कसंही घ्या, आपला हरी आपल्या जवळ आहे हे एकदा मनात ठसवलं ना आणि तसं समजलं ना की तो आपल्या जवळ येतो, म्हणजे येतोच, नाही सोडत तो तुम्हाला कधीच. नामदेवांचं उदाहरण घ्या हो,
नामदेवांनी कीर्तनाला सुरुवात केली. औंढानागनावनाच्या मंदिरापुढे लोकांनी नाही म्हणून सांगितलं, मंदिर मंदिराच्या बाजूला उभं केलं, अहो मंदिरानं तोंड फिरवलं अशी कथा सांगितली जाते. ज्ञानदेवांचं उदाहरण घ्याव. ज्ञानदेवांना पांडुरंग भेटलाच की. तुकारामांचं उदाहरण घ्याव. तुकारामांचं कशाला, जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण तर खूप मोठं आहे हो. जगद्गुरु तुकोबारायांच्या पत्नीला, जिनं विठ्ठलाला कायम शिव्या दिल्या ना, तिच्या पायातला काटा काढायला विठ्ठल आला हो. जगन्नियंत्याचे पाय धरायला वाट बघावी लागते हो. तो तिचे पाय धरायला आला होता, कारण आवडाबाईला त्रास म्हणजे माझ्या तुकोबाला त्रास हे विठ्ठलाला माहीत होतं. भामगिरीच्या डोंगरावर तिच्या पायातला काटा काढायला तो आला होता हो. तुमचा विठ्ठल तुमच्या जवळ आहे हे एकदा तुम्ही मनात ठरवलं, एकदा तुम्ही मनात पक्क केलं की तो तुमच्यासाठी उभा राहतो. गोरोबा काकांच्या पायाखाली माती तुडत असताना पांडुरंगाचा धावा करावा आणि विठ्ठलाने धावत धावत यावं. अहो त्या चोखा मेळांनी जन दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवण्यारीती अशी आर्त हाक पांडुरंगाला मारावी आणि पांडुरंगानं आपलं मंदिर सोडून बाहेर यावं. एकदा ही आर्त हाक जेव्हा पांडुरंगाला ही माणसं मारत होती ना, ही आपल्या कामातूनही त्याला बजत होती, आपल्या कामातून त्याचं स्मरण करत होती हे लक्षात ठेवलं पाहिजे. आजकाल संतांच्या कथांना चमत्कार आणि खोटेपणा म्हणत सांगायची सवय लागली आहे आणि चमत्कार दाखवता दाखवता आपण अनेक कथा बदलून पण टाकलेल्या आहेत. पण या सगळ्या कथांमधला एक सार जर आपण नक्की घेतला ना, तर आपल्या कामात ईश्वर शोधणाऱ्या माणसांच्याकडं पांडुरंग स्वतःहून येतो, त्याची भेट घेतो, हेच संतांच्या सानिध्यात गेल्यावर आपल्याला कळतं. त्यासाठी वेगळ्या अवडंबराची गरज नाही आहे, वेगळ्या पूजापाठांची गरज नाही आहे. रामकृष्ण हरी षडाक्षरी मंत्र, एवढा एक मंत्र, पांडुरंगाचं मनातून केलेलं स्मरण, सावळ्या विठुराया काळ्या काय वाटतेल ते म्हणा, तो येतो म्हणजे येतो. पण तुम्ही त्याला जळी स्थळी काष्ठी पाषाणी स्मरलं पाहिजे, तुमच्या कामात तो असला पाहिजे. कर्मे ईशु भजावा म्हणून तो म्हटलाय, आपल्या कामात तो शोधला की तुम्हाला पांडुरंग थेट सापडू लागतो. अशा कामात ईश्वर शोधायला लावणाऱ्या संतांच्या सोबत ज्ञान मिळवण्यासाठी मुक्तीकडे जाण्यासाठी जराशी निवृत्ती घेऊन आपण गेलो तर त्यात कर्मे ईशु भजावा हाच संदेश आपल्याला मिळत असतो. पुढचा विषय पुढच्या मुक्कामी आपण सांगणारच आहोत. आजचा भाग कसा वाटला माऊली ते नक्की कळवा. बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.